लोकांना स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचे महत्व समजू लागले असून हल्ली लोक स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचे विविध पर्याय शोधण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेताना दिसतात. स्मार्ट गुंतवणूक करणे म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही किंवा त्यामागे कोणताही सिक्रेट मंत्र नाही. फक्त स्वतःला काही प्रश्न विचारा. तुम्हाला गुंतवणूक का करायची आहे? गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम पर्याय कोणते? गुंतवणूक कुठे व कशी करावी? तुम्हाला आर्थिक सुरक्षेचा मार्ग म्हणून गुंतवणूक करायची आहे का? भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी पैशांची बचत व स्मार्ट गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांची उत्तम प्रकारे गुंतवणूक करण्याचे काही मार्ग सांगणार आहे. गुंतवणूक व स्मार्ट गुंतवणूक यामध्ये खूप कमी फरक असतो, म्हणून आपण कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करताना योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅन निवडावा. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य पर्यायांचा शोध घ्या, तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्याला माहित नसलेल्या पर्यायांचा वापर करू नका, मग ते म्युच्युअल फंड असो, गोल्ड बॉन्ड्स, स्टॉक्स किंवा फिक्स डिपॉझिट. गुंतवणूक करण्याआधी त्याबद्दल सखोल माहिती मिळवा, त्यांना समजून घ्या आणि नंतरच गुंतवणूक करा. डोके शांत ठेवा व योग्य गुंतवणुकीचे पर्याय जाणून घ्या. एकदा आपण गुंतवणूक केल्यानंतर आपले पैसे वाढण्याची संयमाने प्रतीक्षा करा. कोणत्याही गुंतवणुकीमध्ये चांगले परिणाम मिळण्यास थोडा वेळ लागतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बऱ्याच स्मार्ट इन्व्हेस्टमेंट पर्यायांमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास भरीव उत्पन्न मिळते. म्हणूनच मार्केट वाढण्याची प्रतीक्षा करा आणि आपले पैसे कसे वाढतात याकडे लक्ष द्या. कर बचत गुंतवणुकीचा समावेश करा. स्मार्ट गुंतवणूक करताना महत्वाची बाब म्हणजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये कर बचत गुंतवणूक पर्यायाचा समावेश करणे. आपण टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल किंवा नसाल पण सुरुवातीपासून टॅक्स सेव्हर इन्व्हेस्टमेंट करा. त्याचे काही पर्याय आहेत. पहिला पर्याय नॅशनल पेन्शन प्लॅन, दुसरा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि तिसरा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग योजना. इक्विटी वाढवा. इक्विटी म्युच्युअल फंड आणखी एक गुंतवणूक पर्याय आहे. यामध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर उत्तम रिझल्ट मिळतात. यापुढे तुमची गुंतवणूक ही स्मार्ट गुंतवणूक बनण्यासाठी तुमची इक्विटी SIP या मार्गाने गुंतवण्यासाठी तज्ञ सल्ला देत असतात. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामुळे सुनिश्चित होते की आपल्या युनिटची किंमत सरासरीपेक्षा अधिक आहे व त्यामुळे अस्थिर मार्केटमध्येही चांगला परतावा मिळतो. स्वतःचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन बनवा. आपल्या गरजा व इच्छेनुसार गुंतवणूक करा. पैशांची गुंतवणूक करण्यामागे प्रत्येकाचा भिन्न हेतू असू शकतो. आपले मित्र नातेवाईक फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करतात म्हणून आपणही तेच करावे हे चुकीचे आहे. आपण म्युच्युअल फंड, शेअर बाजारात पैसे गुंतवू शकता. त्यातून अधिक परतावा देखील मिळू शकतो. त्यामुळे आपली गरज ओळखा, आपली जोखीम उचलण्याची क्षमता तपासून पहा व त्यानुसार स्मार्ट गुंतवणूक प्लॅन बनवा. स्मार्ट गुंतवणूक पर्यायाचा कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. लक्षात ठेवा, एक चतुर गुंतवणूकदार हा आधी पैशांच्या गुंतवणुकीचे साधक बाधक मूल्यांकन करतो व नंतरच गुंतवणूक करतो. तुम्हालाही स्मार्ट गुंतवणूक करायची असेल तर आधी स्मार्ट विचार करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि नवी अर्थक्रांतीच्या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा.